नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हेमंत, स्वागत आहे तुमचं शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण गहू काढणी, नवीन तंत्रज्ञान, नवीन जुगाड या विषयक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला होता। तर आज आपण या व्हिडिओमध्ये देशी केळी या पिकाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर देशी केळी हे 12 महिने चालणारं पीक आहे, त्याला कोणताही सीझन नसतो। तर हे 12 महिने आपल्याला विक्रीसाठी। शेतकरी मित्रांनो, देशी केळी या वाणाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर कुठं जे साईडला निघतात ते मोठ्या प्रमाणात निघतात। तर वसई किंवा जळगाव केळी आपण जर म्हटलं तर 2 ते 3 वर्ष फक्त चालतात, तर हे 5 ते 6 वर्ष अजून पुढे चालू शकतात। पण कसं, त्याचं खत नियोजन, त्याचं पाणी नियोजन याकडे भरपूर प्रमाणात जर लक्ष दिलं तुम्ही तर भरपूर वर्ष, कमीत कमी 10 वर्ष तर ही केळी आपल्याला उत्पन्नाचं निघून गेलेलं आहे। एक सीझन याचा निघून गेलेला आहे, दुसरं सीझन चालू झालं आहे, दुसरी केळी व्यायला चालू झालेली आहे। तुम्ही प्रत्यक्ष आता व्हिडिओमध्ये बघू शकता। तर तुम्हाला मी प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवतो की याचे साईडनं जे निघणारे जे रोपं आहेत, जे खुट्ट आहेत, ते किती मोठ्या प्रमाणात असतात। तर हे जे आहे ते तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दिसतं हे पहिलं पीक निघून गेलेलं आहेत। आम्ही त्याची काय त्याचं जे खुट्ट जे आहे ते कट केलेलं नाही। याच्या साईडला जर तुम्ही बघू शकता तर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि त्या ठिकाणी 1, 7 आणि खाली 1 बारका 1 8 आहे। म्हणजे कमीत कमी 8 ते 10 खुट्ट साईडला निघतात। मोठ्या प्रमाणात याची वाढ पण चांगल्या प्रमाणात। हा काल घडा मी कट केलता, निवर झाला म्हणून काल कट केलता, त्याचं पालं थोडंसं काढायला राहिलेलं आहे। तर असं तुम्ही घड कट केल्यानंतर हे जे हे जे हिरवे पानं दिसतात तुम्हाला, हे पानं पूर्ण छाटून टाकायचे आणि हे जे खुट्ट आहे ते खुट्ट आहे तसं ठेवायचं। कारण का साईट नाही येणार आता तुम्ही बघू शकता की हे जे केळीचा घड आहे, तर हे कारण हे अन्नद्रव्य घेण्याचं पूर्णपणे बंद करते आणि त्याच्यात जे साठलेलं अन्नद्रव्य असतंय त्याने जे शोषून घेतलेलं ते हा जो घड आहे, हा जो केळीचं खुट्ट जे तुम्हाला दिसते हा पूर्णपणे त्याचं शोषून घेतो अन्नद्रव्य आणि याची ग्रोथ पूर्ण चांगल्या पद्धतीने वाढते। हा जो घड आहे हा दुसरा ह्याचा बहार आहे। तर बघू शकता की फण्या किती निघलेल्या आहेत देशी केळ्यामध्ये सुद्धा। फण्या जळगाव केळी इतक्याच मोठ्या प्रमाणात निघत असतात। तर आमच्या केळीमध्ये तुम्ही बघू शकता की किती फण्या आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 1, 7 7 फण्याचा हा घड आहे। केळीचं अंतर तुम्ही बघू शकता की ह्या खुट्टामध्ये आणि ह्या खुट्टामध्ये अंतर आहे 6 फुटाचं आणि मधील जे लाईनीतलं अंतर आहे ते आहे 8 फुटाचं आणि इनलाईन ठिबक टाकून आम्ही रोपाची लागण केली। तर केळीला तुम्ही 1-5-6 महिन्याचा कालावधी झाला तर त्याला खत टाकून बेड वडून मधून तुम्ही दंडाने पाणी देऊ शकता, हेच फायदेशीर आहे। कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी मधनं पाणी फिरलेलं पाहिजे, त्याच्या मुळ्या ज्या आहेत त्या ह्या बेडच्या ह्याच्यामधून चालू होतात। आणि 1 वर्षाचा जर कालावधी झाला तर तुम्ही ह्याच्यामध्ये शेणखत टाकून बाकीचं रासायनिक थोडंफार टाकून रोटर मारून पुन्हा तुम्ही मधनं पाणी द्यायला चालू करा। आणि ह्या ज्या ड्रीप आहेत ह्या ड्रीप तुम्हाला वाटलं तर कुठलंही तुम्ही एखादी अन्नदाताची बॅग किंवा एखाद्या लिक्विडची बॅग तुम्ही केळी फुगवण्यासाठी सोडू शकता। बघू शकता की आम्ही मध्ये 1-2-3 महिन्याच्या पाठीमागं पाला काढून घेतला होता, आता याचं शेणखत टाकायचं आता नियोजन आहे। शेणखत टाकून मधून आपण जर रोटर मारला बारका छोटासा 1-2-3 ते 4 फुटाचा रोटर ह्याच्यामध्ये आरामशीर बसतोय, रोटर मारला तर त्याच्या मुळ्या तुटून आपलं खत पण मिक्स होतं। मित्रांनो, बाकी विशेष काही या केळीमध्ये नाही। जर तुम्ही जर वर्षातून एकदा शेणखत टाकला, 2-3 ट्रॉयले जर टाकला तर पुरेसं आहे। 6 महिन्यातून एकदा तुम्ही वाळलेला पाला काढून घ्या। वाळलेला पाला काढून घेतल्यानंतर मच्छर याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी प्रमाणात होतं किंवा होतच नाही, कारण मच्छर जर आपल्या केळीच्या घडावर जर बसलं तर त्याचे काळे काळे टिपके होतात, ते परत नंतर विक्रीस थोडासा मार। बारीक बारीक छोटेसे तुम्हाला टिपके दिसतात, हे टिपके मच्छरचे आहेत। ते पुन्हा जर घड जर निवार झाला काढण्यासाठी आला तर ते मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसतो। दुसरं एक सांगायचं, महत्त्वाचं सांगायचं राहूनच गेलं या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही ह्या वाळलेलं जे पालं आहे, हे वाळलेलं पालं जर तुम्ही ह्या बेडच्या मध्ये जर टाकलं, या ठिकाणी जर तुम्ही टाकलं, जर त्याच्यामध्ये पुजवण्याची जर फवारणी असेल तर ती फवारणी जर तुम्ही केली आणि शक्यतो रोटर जर तुम्ही जर यामधून जर मारला तर चांगल्या प्रमाणात खत याचा आपलं नॅचरल खत तयार होतो। तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की ऊसासाठी नवीन सिस्टीम कशी चालू केलेली आहे। हा मधला आपला हा केळीचा बेड आहे आणि हा केळीचा बेड आहे आणि मधनं आम्ही दंडानं पाणी सोडत होतो। तर
उसासारखी सिस्टीम म्हणजे आम्ही पहिल्यांदाच पाईपलाईन करताना दोन दोन टिबक काढलेले आहेत. तर ही जी टिबक आहे ही रोपाला गेलेली आहे आणि ही जी दुसरी जी टिबक आहे तर ही टिबक आम्ही मध्ये म्हणजे रातपाळी जर तुमची असेल तर तुम्ही मधून जर टिबक केली तर एका रात्रात तुम्हाला पूर्णपणे भिजत पूर्णपणे हा जो दंड दिसतोय हा पूर्णपणे भिजलेला तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो आपण इथंच थांबू, पुन्हा भेटू नवीन व इंटरेस्टिंग शेतीविषयक व्हिडिओमध्ये. एका जर नवीन जर जुगाड आलं तर मी निश्चितपणे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच तुमचे काही सेशन असेल, तुमचे काय ज्या अडचणी असेल शेतीविषयक व्हिडिओमध्ये तर मला निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर आपण थांबू इथंच, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.